दरम्यान अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाचे नित्योपचार कसे असतील हे जाणून घेऊयात। पहाटे 3 वाजता पूजा आणि श्रृंगार सजावट केली जाईल। त्यानंतर पहाटे 3:30 वाजता श्रीरामाची काकड आरती होईल। पहाटे 3:30 ते 4 या दरम्यान अभिषेक आणि श्रृंगार नैवेद्य। पहाटे 4:30 वाजता श्रृंगार आरती। पहाटे 8 वाजता दर्शनाची सुरुवात होईल। दुपारी 1 वाजता प्रभु श्रीराम विश्रांती घेतील। त्यानंतर दुपारी 1 वाजता नैवेद्य आरती होईल। दुपारी 1 ते 3 वाजे या दरम्यान दर्शन बंद असेल। दुपारी 3 वाजता दर्शनाला पुनः सुरुवात होईल। संध्याकाळी 7 वाजता सांध्य आरती होईल। रात्री 10 वाजता मंदिराचे द्वार बंद होतील। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।